सामाजिक, राजनीतिक और सामान्य समाचारों के लिए देखते रहिए ईजे टीवी न्यूज लाइव। ईजे न्यूज में आपका स्वागत है। महाविकास आघाड़ी के कांग्रेसी उम्मीदवार जितेश राव अंतापुरकर के प्रचार के लिए आज देगलुर में महाराष्ट्र के राज्य मंत्री संजय बनसोड़े और शिक्षक मतदार संघ के आमदार विक्रम काड़े देगलुर आए थे। देगलुर में उदगीर रोड पर राष्ट्रवादी कार्यकर्ताओं के लिए उनकी एक मीटिंग का आयोजन किया गया था, जिसमें महाविकास आघाड़ी के तीनों पक्षों के कार्यकर्ता उपस्थित थे। इस अवसर पर कई नागरिकों ने राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी में प्रवेश भी कर लिया। इस मीटिंग में कई कार्यकर्ताओं ने भाषण भी किए। राज्य मंत्री संजय बनसोड़े ने माजी नगर अध्यक्ष लक्ष्मीकांत पंदवार से विशेष रूप से संबोधित करते हुए कहा कि आपका नाम ऊपर बड़े नेताओं की मीटिंग में विशेष तौर पर लिया गया, जहां पर मैं भी मौजूद था, इसलिए आप पर जिम्मेदारी और बढ़ जाती है कि आप जितेश अंतापुरकर को कामयाब बनाने के लिए मेहनत तो कर ही रहे हैं, लेकिन हमको जितेश अंतापुरकर को भारी लीड से कामयाब बनाना है। इस तरह की बात राज्य मंत्री संजय बनसोड़े ने अपने भाषण में कही। इस अवसर पर संजय बनसोड़े ने मीडिया से मुलाकात भी की। देखिए ये रिपोर्ट। सर्वप्रथम मी कैलासवासी रावसाहेब अंतापुरकरना मी त्यांना भावपूर्ण या ठिकाणी श्रद्धांजली अर्पित करतो। कैलासवासी अंतापुरकर एक प्रामाणिक आणि निष्ठेने काम करणारे नेते होते। करोनाच्या काळामध्ये लोकांची सेवा करत करत जीवाची पर्वा न करता त्यांचं दुःखद निधन त्या ठिकाणी झालेलं आहे। म्हणून मला आम्ही सर्व महाविकास आघाडीतल्या सर्व नेतेमंडळींनी आम्ही एकमुखानं त्यांचे चिरंजीव जितेश रावसाहेब अंतापुरकर यांना त्या ठिकाणी तिकीट दिलं आणि आज 2-3 ठिकाणी सभा झाल्या आणि सभेमधून आम्ही ह्या महाविकास आघाडीनं 2 वर्षामध्ये जे काही कार्य जनतेसाठी केलं होतं त्या विकासाच्या नावावरतीच आम्ही त्या ठिकाणी मतं मागत आहोत आणि हे महाविकास आघाडीतले आम्ही तिन्ही पक्ष सक्षमपणे या निवडणुकीला समोर त्या ठिकाणी जात आहोत आणि येणाऱ्या 30 तारखेला बहुमताने जितेश रावसाहेब अंतापुरकर हे निवडून येतील असा आम्हाला विश्वास त्या ठिकाणी आहे। मराठवाड्यामध्ये गेल्या काही दिवसापासून अतिवृष्टीने शेतकऱ्यांचं प्रचंड मोठं नुकसान त्या ठिकाणी झालं होतं आणि शेतकऱ्यांच्या डोळ्यामध्ये अश्रू आणि आक्रोश त्या ठिकाणी होता आणि ते अश्रू पुसण्याचं काम राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय उद्धव ठाकरे साहेब असतील, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब असतील, आपले नेते आदरणीय अशोक चव्हाण साहेब असतील, हे सातत्यानं माननीय मुख्यमंत्र्यांकडं त्या ठिकाणी मागणी करून 10,000 कोटीचं पॅकेज त्या ठिकाणी आम्ही शेतकऱ्यांना त्या ठिकाणी दिलेलं आहे आणि लवकरात लवकर त्याची अंमलबजावणी होईल आणि शेतकऱ्याच्या खात्यामध्ये ते पडतील आणि त्यांची दिवाळी त्या ठिकाणी गोड होण्याची गोड त्या ठिकाणी होईल। म्हणून मला सगळ्यांना विनंती करायची आहे, जी काही बहुजन वंचित आघाडीचा उमेदवार त्या ठिकाणी उभा आहे तो माझ्या समाजाचा उमेदवार उभा आहे आणि ते मतं खाण्याकरता तो उमेदवार उभा आहे। म्हणून मी तुमच्या माध्यमातून माझ्या समाजातल्या लोकांना सांगायचं आहे की आज राज्यामध्ये बौद्ध समाजाचे 3-3 मंत्री त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीने ते बाबासाहेब विचारांचे काम करण्याचा प्रयत्न आपण त्या ठिकाणी करतो आहोत। एक राज्याला ऊर्जा देणारा मंत्री म्हणून नितीन राऊत जी आहेत, एक शिक्षण देणारी मंत्री म्हणून वर्षाताई गायकवाड आहेत, पाणीपुरवठ्याचा खात्याचा राज्यमंत्री म्हणून मी त्या ठिकाणी काम करतो आहे। म्हणून हे आत्तापर्यंतच्या इतिहासामध्ये हे महाविकास आघाडीनी खूप मोठ्या प्रमाणावर हे मागासवर्गीय समाजाने माझ्या समाजाला त्या ठिकाणी संधी दिलेली आहे। म्हणून ही संधीचं सोनं करण्याकरता आम्ही समाजातल्या प्रत्येक घटकाला न्याय देण्याची आमची भूमिका आहे। म्हणून आमच्या समाजातल्या लोकांनी बहुजन वंचित आघाडीला एकही मत न देता ह्या महाविकास आघाडीचा उमेदवार जो अंतापुरकर आहे ह्यांना मतं द्यावी अशी हात जोडून त्या ठिकाणी मी विनंती करतो। आज इंदू मिलचा प्रश्न असेल, आज इंदू मिल अनेक वर्षापासून फक्त गेल्या सरकारमध्ये त्याचं भूमिपूजन त्या ठिकाणी झालं, फक्त काही पुन्हा कारवाई एक वीट त्या ठिकाणी रचली गेली नाही। पण हे महाविकास आघाडीचं सरकार आल्यानंतर आदरणीय पवारसाहेबांच्या माध्यमातून, आदरणीय उद्धव ठाकरे साहेबांच्या माध्यमातून हे आम्ही इंदू मिलच्या जागेवरती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं आंतरराष्ट्रीय दर्जाचं स्मारक करण्याचा आम्ही प्रयत्न करतो आहे आणि 14 एप्रिल 2023 हे स्मारक आम्ही पूर्ण केल्याशिवाय राहणार नाही। म्हणून जे काय आमच्या बौद्ध बांधवाचा अस्मितेचा प्रश्न आहे ते आम्ही त्या ठिकाणी सोडवू। म्हणून मला माझ्या समाजाला परत परत मला विनंती करायची आहे की ह्या अंतापुरकरच्या पाठीमागे आपण त्या ठिकाणी खंबीर त्या ठिकाणी उभं राहिलं पाहिजे। पंढरपूर जिथं महाआघाडी सरकार पडली तसं या ठिकाणी पण होईल असं भाजपचे कार्यकर्ते, भाजपचे कार्यकर्ते खोटं बोल पण रेटून त्या ठिकाणी बोलत असतात।
पंढरपूरची परिस्थिती त्या ठिकाणी वेगळी होती आणि आपली परिस्थिती या ठिकाणची वेगळी आहे. आज अशोक चव्हाण साहेबांच्या माध्यमातून ह्या महाराष्ट्राचं एक सक्षम नेतृत्व अशोक चव्हाण साहेब त्या ठिकाणी आहेत आणि अशोक चव्हाण साहेबांनी या मराठवाड्यामध्ये हे सरकार आल्यापासून अत्यंत चांगल्या पद्धतीनं विकास करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी करत आहेत. मी कालच मुंबईहून नांदेडला आलो आणि नांदेडहून लातूरला एका कार्यक्रमासाठी येत असताना मला नांदेडमध्ये काही व्यापारी आणि काही मंडळी त्या ठिकाणी भेटली की साहेब गेल्या 5 वर्षे आम्ही खूप मंदीमध्ये होतो, जिल्ह्याचा विकास त्या ठिकाणी होत नव्हता आणि आज अशोक चव्हाण साहेब मंत्री झाल्यानंतर प्रचंड मोठ्या वेगानं ह्या शहराचा आणि जिल्ह्याचा त्या ठिकाणी विकास होते आणि आम्हालासुद्धा आमच्या पदरामध्ये 4 पैसे त्या ठिकाणी विकासाच्या माध्यमातून आमचा प्रपंच त्या ठिकाणी चालत आहेत. म्हणजे चव्हाण साहेब एक विकासाचं नेतृत्व असलेलं नेता आहे. आज त्यांनी बघितलं तुम्ही, समृद्धी महामार्ग मुंबई टू नागपूरला जात होता, मध्येच त्यांनी कट करून जालना टी पॉईंट टू नांदेडला आणण्याचं काम त्या ठिकाणी केलं आणि जवळजवळ 6,500 कोटी रुपये निधी देण्याचं काम माननीय अशोक चव्हाण साहेबांच्या माध्यमातून झालं. आज मुंबई टू हैदराबाद जे बुलेट ट्रेन ती जाणार आहे ते नांदेड मार्ग जाण्याचं कामसुद्धा अशोक चव्हाण साहेब त्या ठिकाणी करण्याचा प्रयत्न करत आहेत. आज पुण्याहून हायवे शिर्डीपर्यंत येत होता, 4 लेन 6 लेन हायवे, तो स्पीडचा हायवे तो पुणे टू औरंगाबाद आणि औरंगाबाद टू जालन्यापर्यंत करण्याचं कामसुद्धा परवा पायाभूत समितीमध्ये माननीय अशोक चव्हाण साहेबांनी त्या ठिकाणी केलेलं आहे. म्हणून मला एक विनंती करायची आहे सगळ्या जनतेला तुमच्या माध्यमातून, किंवा ज्याला विकासाला मत त्या ठिकाणी आपण दिलं पाहिजे एवढीच या प्रसंगी मी तुम्हाला विनंती करतो. आज पवारसाहेबांचं तुम्ही काम बघितलं, ओबीसीला खरंखुरं आरक्षण देण्याचं काम जर कुणी केलं असेल तर ते आदरणीय पवारसाहेबांनी त्या ठिकाणी केलेलं आहे. 1992 तुम्ही बघितलं असाल मंडोल आयोग या राज्यामध्ये कुणी लागू केला, आदरणीय पवारसाहेबांनी त्या ठिकाणी लागू केला. हे हायकोर्टाने आणि सुप्रीम कोर्टाने ते आरक्षण ओबीसीचं रद्द केलं होतं, पण आम्हाला आमच्या महाविकास आघाडीच्या सरकारला 50% आरक्षण आम्हाला त्या ठिकाणी देता येत होतं. म्हणून आम्ही देण्याचं काम आम्ही त्या ठिकाणी केलेलं आहे आणि स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये आम्ही ओबीसीला सोबत घेऊन करण्याचं कामसुद्धा आम्ही त्या ठिकाणी करू. या ठिकाणी MIMची छोटीची शाखा आहे तर MIMसुद्धा आपल्या पक्षाचं समर्थन करणार आहे. सर आम्ही त्यांच्याशी बोलू, आत्ताच आमचे ताहिरभाई हुसेन MIMचे आमच्या लातूर जिल्ह्याचे अध्यक्ष होते, त्यांनी बघितलं की MIMसुद्धा त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये त्या ठिकाणी प्रवेश केलेला आहे. आज ते मुद्दाम या ठिकाणी आलेले आहेत, त्यांच्याशी ते बोलणं करतील आणि जातीवादीला शक्तीला जर रोखायचं असेल तर आपण सगळेजण मिळून आपण ह्या महाविकास आघाडीला आपण साथ दिली पाहिजे ही आमची त्या ठिकाणची भूमिका आहे. भाजपाचे काही आमदार खासदार इथे येऊन सांगत आहेत की हीच जागा आम्ही निवडून आणली तर राज्यामध्ये सत्ता आम्ही गेल्या 2 वर्षापासून हे सातत्यानं तुम्ही ऐकत आला, लोक हे ऐकतात की 72 तासानंतर सत्तांतर होईल असं सातत्यानं ते बोलतात, ते तसं काही होत नाही. हे महाविकास आघाडी एवढी घट्ट आहे, आदरणीय पवारसाहेब याचे मार्गदर्शक आहेत आणि उद्धव ठाकरे साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही सर्व मंत्रिमंडळातले लोक आम्ही लोकांच्या सेवेकरता तत्पर आहोत. तुम्ही कोरोनाच्या काळात तुम्ही पाहिलं असेल जिथं जिथं अतिवृष्टी असेल, जिथं जिथं शेतकऱ्यांना संकट असेल तिथं तिथं मदत करण्याची आमची त्या ठिकाणची भावना असते. म्हणून आम्ही 25 वर्षसुद्धा त्या ठिकाणी हटणार नाही, कारण आम्हाला प्रामाणिकपणे लोकांची त्या ठिकाणी सेवा करायची. लेंडी प्रकल्प राहिलेले आहेत त्या संदर्भात काय सांगा? लेंडी प्रकल्पाबद्दल आदरणीय अशोक चव्हाण साहेब सातत्यानं त्या ठिकाणी पाठपुरावा करतायत. परवासुद्धा जयंत पाटील साहेब नांदेड जिल्ह्यामध्ये येऊन त्यांनी ते भाष्य केलेलं आहे, लवकरात लवकर लेंडी प्रकल्पसुद्धा होण्याच्या दृष्टिकोनातून, कारण लेंडी प्रकल्प जर झाला तर तो माझ्यासुद्धा मतदारसंघाला फायदा होणार आहे. म्हणून मी असेल अशोक चव्हाण साहेब असेल त्याच्यासाठी आम्ही प्रयत्न त्या ठिकाणी करू. सर आपण मिनिस्टर आहे, आपने बार बार आपके भाषण में हमारे माजी नगराध्यक्ष पद्मवर सावकार का नाम लिया, इनके तालुक साहब क्या बोलते हैं? पद्मवर साहेब आमच्या पक्षाचे नेते आहेत, या भागातले एक ताकदवर नेते आहेत आणि आदरणीय पवार साहेबांनी माझ्या माध्यमातून त्यांना सांगितलंय की ही निवडणूक अत्यंत महत्त्वाची निवडणूक आहे आणि ही निवडणूक जरी काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेनाचा जरी उमेदवार असला तर ते राष्ट्रवादी काँग्रेसची सगळ्यात मोठी जबाबदारी आहे आणि पवारसाहेबाची उंची, पवारसाहेब तर उंचीवर आहेतच पण पद्मवारसाहेब डायरेक्ट पवारसाहेब त्यांना चांगल्या पद्धतीने ओळखतात, त्यांची ताकद त्यांना माहीत आहे. म्हणून माझ्या माध्यमातून त्यांना ते त्या ठिकाणी सांगितलं गेलं की पद्मवर साहेबाला त्या ठिकाणी सांगा की देगलूर शहर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला आहे आणि इथून विरोधी पक्षाला त्याचं डिपॉझिट त्या ठिकाणी जप्त झालं पाहिजे, या भावनेतून त्यांनी काम करावं असं त्या ठिकाणी सूचना केलेली आहे. आणि पद्मवर सावकारसुद्धा काँग्रेसचा उमेदवार असं न समजता ते राष्ट्रवादी काँग्रेसचाच उमेदवार समजून त्यांनी कामाला लागलेला आहे आणि येणाऱ्या 30 तारखेला तुम्ही बघा आणि रिझल्ट लागल्यावर तुम्ही इथली सगळी मतं आम्ही त्या अंतापूरकरच्या पदरामध्ये टाकू अशी आम्ही त्या ठिकाणी व्यवस्था करू. सामाजिक राजनैतिक और सामान्य समाचारों के लिए देखते रहिए
ईजे टीव्ही न्यूज लाईव्ह।